ज्या विद्यार्थ्यांना स्वादारासाठी अर्ज करायचे आहे तर अर्ज सुरू झालेले आहे आपण वसतिगृहाचे फॉर्म ज्या साईडवर भरलेले आहेत त्या साईडवर आपल्याला स्व आधारचे अर्जसुद्धा भरायचे आहे जर तुम्ही ज्या साईडवर आपण वसतिगृहाचे अर्ज भरलेले आहेत ते एच एम एस ही एक साईड आहे या साईडवर आल्यानंतर तुम्हाला एक नवीन नोटिफिकेशन आलेली दिसते तुम्ही ते बघू शकता की नवीन स्वाधार अर्ज घेणे आता सुरू झाले आहे यामध्ये नेमकं काय दिलेलं आहे बघू शकता जर एखाद्या विद्यार्थ्याने वसतिगृहासाठी अर्ज केला असेल आणि वसतिगृहात प्रवेश मिळू शकत नसेल तर अशा अर्जाचा नवीन स्वादारसाठी आपोआप विचार केला जाईल जर तुम्ही वसतिगृहाला अर्ज केलेला आहे आणि जर तुमचा वसतिगृहाला नंबर लागलेला नसेल तर तुमचा डायरेक्ट स्वादारसाठी विचार करण्यात येणार आहे अशा प्रकारे यावरती एक नोटिफिकेशन दिलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहाला अर्ज केलाच नाही त्यांचं काय तर ज्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहासाठी अर्ज केला नाही आणि स्वाधारसाठी अर्ज करू इच्छितात ते नवीन स्वाधार अर्जासाठी जाऊ शकतात म्हणजे वसतिगृहाला अर्ज केला नसेल तरीही सुद्धा तुम्ही स्वाधारचा फॉर्म भरू शकता या अगोदर एक नोटिफिकेशन आली होती की वसतिगृहाला जर अर्ज केला नसेल तर तुम्ही स्वाधारचा फॉर्म भरू शकत नाही परंतु असं नाही आहे सर्व विद्यार्थी स्वाधारचा फॉर्म भरू शकतात चालू वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये प्रवेश मिळवलेले फक्त प्रथम वर्षाचे विद्यार्थी नवीन स्वाधारसाठी अर्ज करू शकतात जेही विद्यार्थी फर्स्ट इयरला आहे किंवा डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला वगैरे किंवा डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा करून जेही प्रथम वर्षाला ॲडमिशन घेतात म्हणजे डायरेक्ट सेकंड इयरला तेसुद्धा यासाठी इलिजिबल आहे आणि यामध्ये सर्व विद्यार्थी एस सी कॅटेगरीमधले सर्व विद्यार्थी स्वाधारसाठी अर्ज करू शकतात ज्यांनी हॉस्टेलला फॉर्म भरला ते किंवा ज्यांनी वस्तूला फॉर्म भरला नाही तेसुद्धा यासाठी अर्ज करू शकतात अर्ज जा सुरू आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये फॉर्म कसा भरायचा हे सुद्धा तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे नेमकं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी वस्तुगृहासाठी अर्ज भरला त्यांना नेमकं काय करायचं आहे आणि ज्यांनी वस्तिगृहासाठी फॉर्म भरलाच नाही त्यांना फॉर्म कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर देण्यात येणार आहे आणि डॉक्युमेंट लिस्टसुद्धा या अगोदर आपल्या चॅनलवर देण्यात आलेली आहे तीसुद्धा तुम्ही एकदा बघून घ्या आणि स्वाधारबद्दल जेही पुढील अपडेट येईल फॉर्म कसा भरायचा हे सुद्धा तुम्हाला थोड्या वेळामध्ये आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा